सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, पुनर्रचित सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स 2022-23 इयत्ता 10वी मराठी दिवस 30वा शेवटच्या दिवसाच्या कृती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. तर बघूया शेवटच्या दिवशी कोणता घटक आहे 10वी मराठीला. मित्रांनो, शेवटच्या दिवशीचा घटक आहे शब्दसंपत्ती. शब्दसंपत्ती ही संकल्पना संबोध आहे आणि इथं जाणून घेऊया. मध्ये आपल्याला इथं काही इथं उतारा दिलेला आहे. बघा, आई आज सकाळी लवकर उठली, पाणी भरले, सकाळची जेवणाची तयारी केली. आज आम्हाला तिने बागेत जायचे वचन दिले होते. बागेत जाण्यासाठी मी सकाळपासून तिच्या मागे लागलो. माझी बहीण आईला कामात मदत करत होती. मी आईला दुकानातून काही सामान आणायला मदत केली. सायंकाळी मी आई व ताई बागेत गेलो. बागेत खूप फुले होती. आई एका झाडाखाली बसली. जोराचा वारा सुटला होता. झाडावरून पाणी पडत होती. मुले खेळात दंग होती झाली होती. आज मला खूप आनंद झाला. आता बघा, इथं काही शब्द लाल रेषेनं लिहिलेले आहे आणि त्याला अधोरेखित म्हणजे अंडरलाईन पण केलेली आहे. आपण बघूया. इथं आपल्याला म्हटलंय, लेखन करताना समानार्थी शब्दाचा वापर करता येणे, यासाठी आपण प्रत्यक्षामध्ये हा पॅरेग्राफ वाचलेला आहे, उतारा वाचलेला आहे. उताऱ्यातील अधोरेखित शब्दा अधोरेखित केलेल्या शब्दातील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. आई, पाणी, फुले आणि झाड याचे समानार्थी शब्द मित्रांनो या पद्धतीने सांगता येईल आपल्याला. बघा, आपण गरजेपेक्षा जास्तीचं दिले तिथं. बघा, आईसाठी समानार्थी शब्द आहे माता, जननी, जन्मदात्री, माय, मातोश्री, माऊली. आईसाठी समानार्थी शब्द माता, जननी, जन्मदात्री, माय, मातोश्री, माऊली. पाणीसाठी आहे जल, उदक, जीवन, पय, सलील, अमृत, तोय, तीर, आंबू. हे पाणीसाठी आहे. खूप छान शब्द आहे. बरेच आपल्याला त्यातले माहीत नसतील, लिहून ठेवा मित्रांनो. फुलसाठी आहे पुष्प, सुमन, सुम, कुसुम, प्रसून. हे फुलसाठी. झाडसाठी आहे मित्रांनो वृक्ष, तरु, पादप, रोप, रोपटे, आळ, झुडूप इत्यादी झाडासाठी आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दांच्या समानार्थी शब्द उतारात शोधायचे. सहाय्य आणि पर्ण. तर सहाय्याला इथं काय आलेलं आहे, मदत. मी आईला मदत केली असं म्हटलंय, ताईनं मदत केली. आणि पर्ण, आई झाडाखाली बसल्यावर पाणी पडली तर पान. पर्ण म्हणजे पान. पुढे जाऊया. खालील समानार्थी शब्दांच्या जोड्या जुळवा. समानार्थी शब्दाच्या जोड्या जुळवा आपल्याला. पवन, भगिनी, हर्ष, साहित्य, बहीण, आनंद, सामान, वारा. अतिशय सोपे आहे, आपल्याला माहित आहे. पवन म्हणजे वारा, भगिनी म्हणजे बहीण, हर्ष म्हणजे आनंद आणि साहित्य म्हणजे सामान. साहित्य म्हणजे आपल्या याच्यातलं साहित्य नाहीये, वस्तू संदर्भात तिथं विचारलेलं आहे. साहित्य म्हणजे सामान. पुढे जाऊया. उतारा वाचून खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा. दिवस, आत, मित्र आणि दुःख ह्या शब्दाचे आपल्याला समानार्थी विरुद्धार्थी शब्द लिहायचे. तर दिवसचं होतं मित्रांनो रात्र, आतचं बाहेर, मित्राचं शत्रू आणि दुःखचं सुख. पुढे जाऊया. खालील शब्दांच्या उलट अर्थाचे शब्द उतारात शोधा. इकडे आणि वाईट याचे विरुद्धार्थी शब्द. उलट अर्थाचे विरुद्धार्थी म्हणजे काय, उलट अर्थाचे. तर इकडेचं तिकडे आणि वाईटचं बरे हे आपल्याला त्याचे सांगता येतील. पुढे जाऊ मित्रांनो. सक्षम होऊयामध्ये आपल्याला इथं काही वाक्य दिलेले आहे. बघा, आज त्याचा चेहरा सुंदर दिसत होता. आज त्याचे मुख गोऱ्या रंगाचे आहे. तो समाजाचा नायक होता. तो आमचा नेता आहे. सर्वत्र काळोख पसरला होता. बघता बघता अंधारात तो गायब झाला. तिमीर वाटेने चाललात तर धडपडणारच. आता काय करायचं, आपल्याला याच्यातले समानार्थी शब्द शोधायचे. तर ते समानार्थी शब्द या पद्धतीने सांगतो की मित्रांनो आपल्याला. बघा, मुख आणि चेहरा हे दोन्ही समानार्थी आहे. नायक आणि नेता हे समानार्थी आहे. काळोख आणि अंधार आणि त्यालाच तिमीर हे तिन्ही समानार्थी शब्द एकमेकांचे. काळोख, अंधार, तिमीर तिन्ही एकच अर्थ होतो तिन्हीचाही या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. त्यानंतर खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहिजित मित्रांनो आपल्याला. वन, वाट, गरीब, धरणी, दीन, मुख, आभाळ, हात, मोर, पोपट, देव, पिता या शब्दाचे समानार्थी शब्द लिहिजित आणि ते समानार्थी शब्द आपल्याला इथे मिळतील. बघा, वन म्हणजे जंगल, वाट म्हणजे रस्ता, गरीब म्हणजे दीन, त्यानंतर धरणी म्हणजे भूमी. आणि बघा, हे दीन आणि या दीनचा फरक आहे बरं मित्रांनो. हे दीन म्हणजे गरीब आणि दला पहिली वॅलंटी आली म्हणजे दिवस. म्हणून हे दोन्ही तुमच्या इथं
होऊन जातील. मराठीमध्ये वेलांटी बदलल्यानं किंवा उकार बदलल्यानं कसा अर्थाचा अनर्थ होतो हे आपल्याला लक्षात येईल. त्यानंतर मुख म्हणजे तोंड, आभाळ म्हणजे आकाश, हात म्हणजे हस्त, मोर म्हणजे मयूर, पोपट म्हणजे राघू, देव म्हणजे ईश्वर, पिता म्हणजे वडील. म्हणजे याचा समानार्थी शब्द म्हणजे याचा अर्थ नाही आज म्हणजे तुम्ही असं काही नाही की आपण त्याचा अर्थ म्हणजे मी त्याचा अर्थ सांगत आहे तर समानार्थी शब्द सांगत आहे. त्यानंतर आपल्याला खाली वाक्य दिलेले आपल्याला याच्यातले उलट अर्थाचे शब्द शोधायचे. बघा पहिलं वाक्य हे झाड फार मधुर फळे देते आणि दुसरं वाक्य त्याच्या विरुद्ध आहे हे फळ थोडे कडू आहे. इथे विरुद्धार्थी शब्द आहे कोणता आहे मधुर आणि कडू. आपण पुढे बघूयात. तो वर्गात सतत हजर असे तो कधीतरी गैरहजर असे. सर्वत्र काळोख पसरला होता दिवा लावल्यावर लख्ख प्रकाश पडला. याचा विरुद्धार्थी शब्द आहे इथं बघा मधुरचं कडू, हजरचं गैरहजर, काळोखचं प्रकाश या पद्धतीनं. त्यानंतर मित्रांनो इथं आपल्याला सराव करू यामध्ये इथं शब्द दिलेले आहे आणि या शब्दातून आपल्याला समानार्थी शब्द ओळखून लिहायचेत. तर बघूया कोणते कोणते शब्द आहेत इथं ते आपल्या लक्षात येईल. हे बघा हे शब्द आहेत बघा भूमी धरती हे भूमी आणि भूमीचाच याच्यातच आपल्याला शोधून लिहायचं धरती आलं लक्षात भूमी धरती. त्यानंतर बघा इथं ग्राम तर गाव असं खाली गाव या गवर अनुस्वाराला म्हणा बघा. त्यानंतर ग्रामचं गाव, देवचं ईश्वर, सरिताचं नदी, जीभचं रसना, बळचं ताकद, मित्र सखा, शीर डोके, काया शरीर, शव कलेवर, पंख पर, पक्षी पाखरू एवढे समानार्थी शब्द एकमेकांचे इथं आलेले आहेत या पद्धतीनं आपण हे लिहू शकतो. त्यानंतर आपल्याला पाठ्यपुस्तकातल्या विविध समानार्थी शब्द शोधून लिहायचे आहेत मित्रांनो. यामध्ये वेगवेगळे समानार्थी शब्द शोधून आपल्याला लिहायची सवय पडावी त्यातून आपण अधिकाधिक समृद्ध होत जाऊ. मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत.